पुरुषोत्तम जाधव यांच्या प्रचाराचा धडाका झाला सुरू. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत खंडाळ्यात मेळावा संपन्न. आता माघार नाही, खंडाळ्याचा भूमिपुत्र लढणार, पुरुषोत्तम जाधवांनी मेळाव्यातून केला एल्गार. राज्यात विधानसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील वाई खंडाळा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार पुरुषोत्तम जाधव यांनी देखील आपल्या झंझावती प्रचाराला आजपासून जोरदार सुरुवात केली. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पुरुषोत्तम जाधव यांचा खंडाळ्यात मोठा मेळावा संपन्न झाला. आता थांबायचं नाही तर लढायचं असं म्हणत खंडाळ्याचे भूमिपुत्र पुरुषोत्तम जाधव यांनी एल्गार केला. खंडाळ्यासह वाई, पाचगणी, महाबळेश्वर या परिसरातील नागरिक देखील पुरुषोत्तम जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं त्यांनी या मेळाव्यातून दाखवून दिलं. त्यामुळे आता वाई खंडाळा मतदारसंघात पुरुषोत्तम जाधव यांचाच बोलबाला सुरू झालाय आणि पुरुषोत्तम जाधव यांना देखील या मतदारसंघातून वाढता पाठिंबा मिळतोय. विद्यमान आमदार मकरंद पाटील विरुद्ध पुरुषोत्तम जाधव अशीच तगडी लढत या मतदारसंघात पाहायला मिळते. आज या ठिकाणी वाई विधानसभा मतदारसंघामध्ये मी अपक्ष अर्ज भरलेला आहे आणि अपक्ष अर्ज भरला आणि त्यामुळं सर्व कार्यकर्त्यांशी माझं बोलणं गरजेचं होतं आणि म्हणून या बैठकीचं आयोजन केलं होतं. परंतु बैठकीच्या ऐवजी या ठिकाणी इतक्या मोठ्या संख्येने सर्वजण आले की त्याला तुमचं स्वरूप मिळवायचं झालं, काही हरकत नाही. आज या ठिकाणी सर्वांच्या वतीने सगळ्यांनी सांगितलेलं आहे की या वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या पक्षांनी घराणेशाहीला पाठिंबा दिलेला दिसतो आहे. घराणेशाहीला त्यांनी तिकीट दिलेलं आहे आणि तुम्ही सक्षम उमेदवार म्हणून असताना, हा सक्षम पर्याय सर्वसामान्य जनतेचा असताना देखील तुम्हाला डावलण्यात आलं आणि कायमच डावलण्यात येतं. त्यामुळं सगळं जनतेकडून एकच मागणं आहे, सर्व पदाधिकारी सर्वांचं म्हणणं एकच आहे, काही झालं तरी साहेब लढायचं आणि लढायचं आणि यांना घराणेशाहीला पाडायचं, एवढंच सगळ्यांच्या मनामध्ये आहे. ते त्यांनी या ठिकाणी ठामपणे मांडलंय आणि त्यामुळं या जनतेच्या आग्रहास्तव मला ही वाई विधानसभा अपक्ष लढावी लागेल आणि या विधानसभेला अपक्ष निवडून येण्याची तुम्ही पाहिलेलं की अपक्ष निवडून येतं, त्यामुळं नक्कीच विभाजनाचा फायदा मला होईल आणि मी अपक्ष निवडून येईल याची मला खात्री वाटते.